मित्र आपण जसं गेटमधून एंटर करतो तर सर्वप्रथम आपल्याला इथे टेस्ट पेपर काढण्यासाठी विंडो दिसेल. सकाळी 9 वाजेपासून ही विंडो सुरू होते. तर मित्रांनो, आता आपण आलो आहेत आशा केंद्र अहमदनगर मधील राहता तालुक्यात असणारे कुंतांबा गाव यातील सुप्रसिद्ध असे आशा केंद्र पॅरालिसिस सेंटरमध्ये. आणि आल्यानंतर सर्वात प्रथम आपली भेट होणार आहे सरांसोबत. आणि सरांचं डिपार्टमेंट आहे ते केस पेपरचं. आणि चला तर चर्चा करूया आणि जाणून घेऊया सरांकडून जास्त जास्त माहिती. कारण या ब्लॉगमध्ये मित्रांनो आपण सविस्तर माहिती घेणार आहे की आशा केंद्रामध्ये एकूण किती डिपार्टमेंट आहे आणि प्रत्येक डिपार्टमेंटचं कार्य काय आहे. याच्या अगोदर आपण माहिती ऐकली असेल, माहिती वाचली असेल, पण आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की आशा केंद्रामध्ये जे कम्युनिटी डेव्हलपमेंट सेंटरद्वारे चालवण्यात येत आहे त्याच्यामधली एकूण किती डिपार्टमेंट आहे आणि प्रत्येक डिपार्टमेंटचं कार्य काय आहे ते. तर चला आज आपण जाणून घेऊया सरांकडून माहिती आणि सरांना स्वतः विचारूया की सर्वात प्रथम आल्यानंतर आपण आपल्याला सरांची भेट होते श्री राजेंद्र तनपुरे सरांची. आणि आज चर्चा करणार आहोत त्यांच्यासोबत आणि जाणून घेणार आहोत की सर्वप्रथम आपण ज्यावेळेस आशा केंद्रामध्ये एंटर करतो तर सर्वप्रथम आपण जी पावती वगैरे काढू, टेस्ट पेपर काढू, त्याची काय प्रोसेस असणार आहे आणि कशाप्रकारे आपली ही नवीन पेशंट आपल्या इकडे लॉग इन होणार आहे. तर चला जाणून घेऊया सरांची आणि करूया. नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम पेशंट आल्यानंतर आपल्या इथे केस पेपर वगैरे काढतो आणि आपण त्याला पुढची माहिती करत देता, गाईड करता त्यांना की आपल्याला कुठल्या डिपार्टमेंटमध्ये जायचंय, कुठल्या ओपीडीला जायचंय. तर त्याबद्दल आपण आपल्याला सविस्तर माहिती देऊ शकाल का की जेव्हा पेशंट एंटर होतो आशा केंद्रामध्ये तर त्याला सर्वप्रथम आपल्याकडे यावं लागतं, केस पेपर काढण्यासाठी काय डॉक्युमेंट्स लागतात आणि काय प्रोसेस आहे ती आपण थोडक्यात सांगू शकाल का? प्रथमतः पेशंट आल्यानंतर पहिलं विचारलं जातं नवीन आहे का जुने. नवीन असन तर लगेच नवीन त्यांचं नाव, गाव, पत्ता, वय, फोन नंबर हे लिहून पेपर देऊन त्यांना ओपीडी नंबर 2 नंबर मध्ये जाण्यास सांगतो. सर्वात प्रथम प्रश्न म्हणजे सर आपण जे केस पेपर काढतो तर केस पेपरचं शुल्क किती असतं? 130 रुपये नवीन पेशंटला. नवीन पेशंटचे 130 रुपये आणि जुने पेशंटचे 60 रुपये. जुन्या पेशंटचे 60 रुपये ते ओपीडी नंबर 8 नंबरला पाठवले जातात. आणि केस पेपर काढण्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट्स काय काय लागतात? नाही डॉक्युमेंट नाही लागत, ते डॉक्टरांना दाखवले जातात. ओके, तर डॉक्युमेंटची प्रोसेस आपण पुढे होते ओपीडीला पुढे. तर सर्वप्रथम आपल्याला इथे सर कार्ड देतील आशा केंद्राचं आणि त्याच्या पाठी काही लिहिलं असतं पाहिलंय मी ते. इथं त्यांचा नाव आणि नंबर लिहिलेला असतो नवीन पेशंटचं. नवीन पेशंटचे हो. नंतर ओपीडी नंबर 2 ला पाठवले जातात. ओपीडी नंबर 2 ला आणि जुने असतात तर त्यांचा ऑलरेडी दिलेलंच असतं ते. बरोबर. ते दाखवतात, आपण त्यांना पावती द्यायची रिसर आणि 2 8 नंबर ओपीडीला पाठवले जातात. त्यासोबत आपण पाहतोय इथे आपल्या रेटवर आणखी काही आहे. या ठिकाणी आशा केंद्राचं ब्रोशर ब्रोशर माहिती पत्र. तर सर इकडनं आपण त्यांना ओपीडी पाठवतात तर ओपीडीला काही असं अगोदर आपल्याला अपॉइंटमेंट वगैरे घ्यावं लागते का डॉक्टरच्या विजिटसाठी किंवा काही अशी? नाही, डायरेक्ट पेशंट आणि पावती काढून डायरेक्ट तिथे जाऊन डॉक्युमेंट दाखवले जातात ते, त्यानुसार मग ट्रीटमेंट दिली जाते. आणि आपल्या इथे जे आपण रिसिट वगैरे घेतो त्या इथे केस पेपर काढले जातो याचा काही वेळ आहे का, टायमिंग आहे का? हो, 9 ते 1, 2 ते 5:30. आणि विकली ऑफ असं काही असतं का? विकली ऑफ नाही, कंटिन्यू चालू असत. आपण आशा केंद्र आपलं 24 तास बाहेर 24 तास 5:30 नंतर इमर्जन्सी चालू असतात. इमर्जन्सी चालू असत आणि हे असं कधी बंद नाहीये तर आपण इमर्जन्सी आपला पेशंट असेल तर कधी घेऊन येऊ शकता, कधी पण घेऊन जाऊ. खूप खूप चांगली सेवा देता सर आपण. आणि सर आपण जे इकडे प्रोसेस करतो जी काही ती वेगवेगळे डॉक्टर किंवा वेगळ्या डिपार्टमेंट कडे असते का? सर्व पेशंट ओपीडीला जातात आपल्या इकडनं? सर्व पेशंट ओपीडीला जातात. सर पाहिलंच मी आता काही पेशंट आता सध्या येऊन गेले की ज्यांना चालता येत नाहीये त्यांच्यासाठी काही इथे सुविधा आहे का आपल्याकडे? हो आहेत ना, व्हीलचेअर आहेत, स्ट्रेचर आहेत. व्हीलचेअर आणि स्ट्रेचर वगैरे आपण इकडनं अवेलेबल करून देतात. अवेलेबल करून देतात आणि नसन ऐन वेळेस तर डायरेक्ट गाडी घेऊन तिथे पाठवले जातात. पाठवले जातात हो, पेशंट उतरून घेतल्यानंतर मग परत गाडी बाहेर पाठवली जातात.
आणि सर जर आपल्या इथे इमर्जन्सी केसेस वगैरे असतात की लगेच लफा मारल्यावर जो एक गोल्डन टाइम असतो की पेशंटला लवकरात लवकर ट्रीटमेंट द्यावी लागते, त्यासाठी आपल्याकडे काय सुविधा आहे की आपल्या इथे काही जास्त वेळ लागतो, जास्त वेटिंग लागते, किती वेळ लागतो नवीन पेशंटला इथे आपली प्रोसिजर पूर्ण करण्यासाठी? आपण आल्यानंतर पेशंट ताबडतोब पेपर काढून त्यांना पुढच्या प्रोसिजरसाठी इमर्जन्सी लगेच ओपीडी नंबर 2 मध्ये पाठवले जातात. कुठल्याही प्रकारची या ठिकाणी वेटिंग करता येत नाही, वेटिंगला नाही राहत पेशंट आपला? नाही, वेटिंग न करता त्यांना ताबडतोब ओपीडी नंबर 2 मध्ये पाठवले जातात. ते लगेच पेशंट घेऊन तिथं लगेच ट्रीटमेंट सुरू होते आणि तिथं पण व्यवस्था केलेली असते, कॉट वगैरे सगळे पूर्ण व्यवस्था झालेली असते, डॉक्टर अवेलेबल लगेच असतात. तर पाहिलं तर आपण मित्रांनो श्री राजेंद्र तनपुरे सर यांनी खूप सुंदर माहिती दिली आहे आणि सर्वप्रथम जी महत्वाची गोष्ट असते ती कुठल्याही आपण ज्या ठिकाणी विंडोला जातो तर सर्वप्रथम कुठल्याही हॉस्पिटल असो किंवा संस्था असो ज्या ठिकाणी आपल्याला पेशंटला इमर्जन्सी पेशंट असतात आणि त्यांना खूप अर्जंट असतं पुढच्या ट्रीटमेंट मिळावी म्हणून, आपण मला वाटतं फक्त महाराष्ट्र नाही भारत नाही तर भारताबाहेरूनही आपल्या इथे या ठिकाणी सर आपले पेशंट येतात घेतले असतील आणि घेतात, कारण भारतातच नाही तर भारताच्या बाहेरही आशा केंद्राचं नाव खूप सुप्रसिद्ध झालेलं आहे आणि असे बरेचसे पेशंट सरांनी पाहिले असेल आणि सरांच्या तत्परतेमुळे त्यांना योग्य ते असे इमिजिएटली असे ट्रीटमेंट त्यांना मिळाले असेल. तर धन्यवाद सर, आपण एवढी महत्वाची चर्चा जाऊ आपल्यासोबत केलेली त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि चला मित्रांनो आशा केंद्र कुंतांबा येथील पुढच्या डिपार्टमेंटची माहिती घेऊया आणि जाणून घेऊया की ते कुठल्या कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट घेतली जाते. सरांनी सांगितलं ओपीडी, ओपीडी मधून इकडे आलेले जे नवीन रुग्ण आहेत ते आपण इकडनं ओपीडीला पाठवतो. तर चला जाणून घेऊया ओपीडी मध्ये कशा प्रकारे ट्रीटमेंट घेतली जाते आणि चर्चा करूया. सर्वात पहिले आपल्याला इकडनं एंटर केल्यानंतर पाठीमागे माझ्या गेट आहे, गेटमधून एंटर करताच आपल्याला सर्वात पहिले दिसणार आहे या ठिकाणी स्वागत कक्ष आहे, आशा केंद्राचं स्वागत कक्ष या ठिकाणी आपल्याला दिसेल आणि त्या आपल्याला पुढची कुठल्या आपल्या डिपार्टमेंटला जायचं आहे आणि आपली पुढची प्रोसिजर काय असेल ती पूर्णपणे डिटेलमध्ये माहिती सांगण्यात येईल. बरेच लोकांचं असतं की त्यांना डायरेक्ट येऊन येणं पॉसिबल होत नाही राहता तालुका अहमदनगरपर्यंत, तर त्यांना कॉन्टॅक्ट करून त्याचा अगोदरच फोनवर त्याची इन्क्वायरी करायची असते. तर ज्या कोणांना आपलं पेशंट आणण्याच्या अगोदर इन्क्वायरी करायची आहे तर आपल्या ज्या ठिकाणी स्वागत कक्ष दिलेलं आहे आणि इकडचा कॉन्टॅक्ट नंबरही मित्रांनो आपल्याला मी आपल्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. तरी कोणाला याची आणखी आणखी इन्फॉर्मेशन हवी असेल तर नक्की मला कमेंट करा, मी तुम्हाला कमेंटला नक्कीच उत्तर देईल. तर जे काही असेल ते आपण इथे आल्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल आपल्या इथे इन्क्वायरी करायची आणि इन्क्वायरीनंतर मॅडम आपल्याला कशी जातो. आता आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला ओपीडीला यायचं आहे, ओपीडीला इथे बाह्य रुग्णांसाठी बसण्याची सुविधा केलेली आहे खूप सुंदर अशी. या ठिकाणी ओपीडीला आल्यानंतर इकडनं आपल्याला एंटर होणार आहे, एंट्री केल्यास आपल्याला इथं इन्क्वायरी रिसेप्शन काउंटर दिसेल, तर या ठिकाणी आपले केस पेपर दाखवून आणि मॅडम आपल्याला पुढे सांगतील की आपल्याला कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटला आणि कुठल्या ठिकाणी जायचं आहे. सो आपण इकडनं आता प्रवेश करतो ओपीडीमध्ये. माझ्या पाठी आपण पाहू शकता जे खूप सुंदर असे पेशंटला टेस्ट करण्यासाठी आणि चेकअप करण्यासाठी सोय केलेली आहे. ओपीडीमध्ये आपल्याला इथे बरेच बेड्स आहेत, या ठिकाणी फर्स्ट रुग्ण आतमध्ये येतो, आत आल्यानंतर त्याची चेकअप केली जाते, चेकअप दरम्यान त्याला ब्लड टेस्टची, सिटी स्कॅनची, एक्सरेची जी काय आवश्यकता असेल ते रिपोर्ट्स काढले जातात. रिपोर्ट चेक करून डॉक्टर ते रिपोर्ट चेक केल्यानंतर रुग्ण 4 ते 5 दिवस ॲडमिट होतात आणि त्यानंतर त्यांना आपल्या घरी सोडले जातात. ज्यांना वेन स्ट्रोक वगैरे जास्त काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांची ते ट्रीटमेंट होते. आणि सर्वप्रथम आपल्याला ओपीडीमध्ये हे पाहायला मिळेल, आपण टेस्ट पेपर काढल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डॉक्टर चेकअप करणार आहे आणि रिपोर्ट काढायला सांगणार आहे आणि रिपोर्ट आपल्याला ब्लड चेक केल्यानंतर त्याचा रिपोर्ट तत्काल मिळेल आणि रिपोर्ट मिळाल्यानंतर पुढची पुढची प्रोसिजर काय आहे ती डॉक्टर आपल्याला सांगतील. तरी आपण पाहिलेत आता ओपीडी विभाग आशा केंद्राची. आता पुढचं आपलं डिपार्टमेंटनंतर आपण पाहतो मित्रांनो आपल्या पाठीमागे लॅब डिपार्टमेंट आहे, लॅबोरेटरीज आहे. या ठिकाणी आपल्याला रूम नंबर 7 लॅबोरेटरी, ब्लड चेकअप आणि एक्सरे विभाग हा पाहण्यात येईल. हे डिपार्टमेंट आपल्याला ओपीडीच्या एकदम समोरच पाहण्यात येईल. आपल्याला यासाठी ब्लड चेकअप किंवा लॅबोरेटरी एक्सरेसाठी कुठे बाहेर जाण्याची आवश्यकता नाही आहे. आशा केंद्रामध्ये सर्व सुविधा
आतमध्येच उपलब्ध करून दिलेले आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत सिटी स्कॅन विभाग, तेही आपल्याला अशा केंद्रामध्येच दिसणार आहे. या ठिकाणी आपल्या सिटी स्कॅन सेंटर वगैरे दिसेल. तर मित्रांनो, आशा केंद्रातील फिजिओथेरपी या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की फिजिओथेरपीमध्ये कुठले कुठले पॉईंट्स असतात आणि कशा प्रकारे आशा केंद्रामध्ये जास्तीत जास्त पेशंट हे फिजिओथेरपीसाठी येतात आणि प्रत्येक आपलं पॅरालिसिस हे पूर्णपणे दूर करून आपल्या घरी परतात. तर सरांकडून आपण जाणून घेणार आहोत की फिजिओथेरपी ही नेमकी कुठल्या प्रकारची थेरपी असते आणि कशा प्रकारे इथं ट्रीट केली जातं. त्याला भेट देऊया फिजिओथेरपी डिपार्टमेंटला आणि पाहूया की कशा प्रकारे इथे ट्रीट केली जातं. तर आपण आता पाहतोय फिजिओथेरपी डिपार्टमेंट, या ठिकाणी पॅरालाइज पेशंटसाठी फिजिओथेरपी केली जाते. तर नेमकी थेरपी कशा प्रकारे असते आपण आता इथे जाणून घेणार आहोत आणि स्वतः पाहणार आहोत या ठिकाणी फिजिओथेरपी. ज्या आपण आता पाहिलेत पाठीमागे जे बेडवर जे पेशंट आहेत त्यांची फिजिओथेरपी, फिजिकली त्यांचे हात आणि पाय यांचा व्यायाम करून घेतला जातो आणि माझ्या पाठी पाहतात की आता आधुनिक असे तंत्रज्ञानाने आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजीच्या नवीन नवीन मशीनीने या ठिकाणी ट्रीटमेंट दिली जाते. आता जाणून घेणार आहोत आपण नवीन टेक्नॉलॉजी जे फिजिओथेरपी आणि जुन्या आपल्या जे औषध पद्धती आहे त्यासोबतच नवीन टेक्नॉलॉजी यूज केली जाते. तर नेमकं कुठली टेक्नॉलॉजी आहे आणि कुठले इथे मशीन्स अवेलेबल आहेत ते आपण आता स्वतः जाणून घेणार आहोत. आपण आता पाहणार आहोत प्राचीन आपली औषध पद्धतीसोबतच आता आशा केंद्र हे स्वीकारत आहे नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणि नवीन नवीन मशीन आहेत तिथे जे आपल्या पॅरालाइज पेशंटसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. हे आय एफ टी मशीन आहे, पेन कमी होते आणि स्ट्रेंथ पण वाढतो मसलचे. हो हे मशीन आपण दोन ठिकाण लावतो, अप्पर लिम आणि लोअर लिम, काही हाताच्या भागाला लावतो आणि काही पायांच्या भागात. आपण पाहतोय रोबोटिक हँड लावलेला आहे. रोबोटिक हँड आहे ना आपल्या पेशंटचे बोटांची मुवमेंट वाढते, फ्लेक्शन एक्सटेन्शन वगैरे होतं, फाईन मुवमेंट वगैरे वाढतात. नेमकं नाव काय आपण मशीन लावले? हे रोबोटिक ग्लोव्ह आहे. Thank you.
तर पाहिलेत मित्रांनो, याचा पुढचा डिपार्टमेंट आहे आपलं पंचकर्मा डिपार्टमेंट। अशा केंद्रातील आपल्या पंचकर्मा डिपार्टमेंटला आपण आता भेट देणार आहोत आणि जाणून घेणार आहोत का इथे थेरपी कुठल्या पद्धतीने केली जाते आणि त्याची थेरपी होईल। तर चला पंचकर्मा डिपार्टमेंटला आपण आता भेट देऊया आणि पाहूया इथची इकडची उपचार पद्धती। आता पाहिलेत मित्रांनो आपण आपल्या पाठीमागे पंचकर्मा विभाग आहे आणि खूप सुंदर अशी त्यांची उपचार पद्धती आहे। आता डिटेलमध्ये आपण जाणून घेतलंय
आणि खूप असे प्रसन्न असे पेशंटे पण येते आणि जास्त जास्त प्रमाणात देशात तर नाही तर देशाच्या बाहेरून खास ट्रीटमेंटसाठी येतात आशा केंद्रासाठी. तर पाहिलेत मित्रांनो, त्याच्यानंतर आपण जाणून घेणार आहोत आशा केंद्र कुंताबाईतील ॲक्युपंचर थेरपी या सेंटरला आपण आता भेट देणार आहोत आणि तिथेही मोठ्या प्रमाणात पेशंट येतात आणि बरे होऊन आपल्या घरी जातात. तर ॲक्युपंचर थेरपी कशी असते ही आपण सिस्टरकडून जाणून घेणारच आहोत आणि इथे किती मोठ्या प्रमाणात पेशंट ॲडमिट होतात आणि खूप प्रचंड असा खूप भव्य असा इथे हॉल आहे ज्या ठिकाणी पेशंट ॲडमिट होऊन आपली थेरपी पूर्ण चांगली करून घेऊ शकतो. तर चला पाहूया आपण आशा केंद्र कुंतांब्यातील ॲक्युपंचर थेरपी विभाग. तर आशा केंद्र कुंतांबे या ठिकाणी आपल्याला इथे ॲक्युपंचर डिपार्टमेंटमध्ये मोठ्यांसोबत लहान मुलांची ट्रीटमेंट केली जाते. आपण ताईंकडून जाणून घेणार आहोत ताई बाळाला किती फरक आहे इथे आल्यापासून. म्हणजे अगोदर रिस्पॉन्स कसा आहे अगोदरचा आणि आताचा? आधी म्हणजे एवढा सरकत नव्हता, आता पुढे सरकायला लागला म्हणजे अनिल नारायण साळुंके. कुठून आलात आपण? अहमदनगर. अहमदनगर किती वेळ आहे? मला पॅरोज लेफ्ट साईडला झालता 2018 मध्ये. हा तेव्हा 3 कोर्स केलते तेव्हा ओके झालं. त्याच्यानंतर आता 21/11/2022 या रोजी परत झाला राईट साईड. आता एकदम ओके पहिला कोर्स आहे. हा रिझल्ट आहे त्याच्यामुळे तर आम्ही इकडे येतो ना आशा केंद्रामध्ये. भास्कर बाबासाहेब सोनवणे. आपण कुठून आलात? रावरी जवळाली.
अनुभव म्हणजे 2 महिने झालेले मला येऊन इथं, तर 1 महिना म्हणजे चांगला फरक पडला मला इथं, चालता येत नव्हतं, काही होत नव्हतं, बोलता येत नव्हतं, व्यवस्थित झालं इथं, इथलं ट्रीटमेंट चांगली आहे. रिझल्ट चांगला आहे इथं. अगोदर आपल्या चालण्यात प्रॉब्लेम होता, चालताच येत नव्हतं अजून. आपण आता चालण्यामध्ये समर्थ आहात? हो, समर्थ आहे. आणि काही दिवसातच आपलं पूर्णपणे ट्रीटमेंट होईल. होणार आहे, 100% होणार आहे. धन्यवाद दादा. एकूण किती नेल लावतात मॅडम? इथे 20 नेल पूर्ण लावतात.